नमस्कार, मी किरण रोहिदास, शहरातील ठळक घडामोडींचा आढावा घेणाऱ्या, सत्याला वाचा फोडणाऱ्या, तसेच आपल्या सर्वांच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवनेरी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूयात काही ठळक घडामोडी. दहिसर ग्रामपंचायतीच्या सदस्य व विद्यमान सरपंच सुनीता भरत भोईर यांनी नामनिर्देशन पत्र दाखल करत चुकीचे व खोटी माहिती देऊन निवडणूक लढवली, काळूराम भोईर यांचा आरोप. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दहिसर ग्रामपंचायतीच्या सदस्य व विद्यमान सरपंच सुनीता भरत भोईर यांनी तिसऱ्या अपत्याची माहिती लपवली असून नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी चुकीचे व खोटी माहिती देऊन निवडणूक लढवली आहे, त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांचे सदस्यपद आणि सरपंचपद रद्द करावे अशी मागणी याच गावचे रहिवासी काळूराम भोईर सर्व पुराव्यांसह अप्पर जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे शिवसेनेकडील एक सरपंच पद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार मंडळ अधिकारी यांनी आपला चौकशी अहवाल सादर केला असून यावरील सुनावणी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोटे जन्मदाखले देऊन तिसरे अपत्य असल्याचे लपवल्या प्रकरणी सुनीता भरत भोईर यांच्यावर आता कारवाईची टांगती तलवार आहे. याबाबत सुनीता भोईर यांची बाजू जाणून घेण्यासाठी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी न्यूज. आमचे चॅनल तुम्हाला आवडले असल्यास तुम्ही आमच्या बातम्यांचा ऍप्स डाउनलोड करून घ्या. नक्कीच लाईक व सबस्क्राइब करा नवीन बातम्यांचा आढावा घेण्यासाठी. तर या होत्या शिवनेरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता. तर आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. नमस्कार.